पहा आज आपण पाहणार आहोत साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य। साध्या वर्तमान काळातील हे विसरू नकोस, हे विसरू नकोस, हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे। नकारार्थी कशावरून ओळखायचं? वाक्यामध्ये जर नाही हा शब्द असेल, वाक्यामध्ये नको असेल, वाक्यामध्ये नकोस हा शब्द असेल तर हे वाक्य नकारार्थी आहे असं ओळखायचं। हे विसरू नकोस, आता मी सध्या बोलत आहे, सध्या बोलत आहे, मी करतो, मी जातो, हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे। तू हे करू नकोस, हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे। साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी तू आणि डज हे सहकारी क्रियापद वापरतात। साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू आणि डज हे विसरू नकोस। मग एक नंबरला डू येणार आहे, डू किंवा डज हे विसरू नकोस। मी समोरच्याला सांगत आहे म्हणजे इथं करता तू आहेस, तूला डू हे सहकारी क्रियापद। पाय तर डू डी ओ एन अपॉस्ट्रॉफी टी डोंट डी ओ डू आणि एन ओ टी नॉट, डू नॉट म्हणजे डोंट, डू नॉट लिहा किंवा डोंट लिहा। डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट। हे स्कॉलरशिप मार्क पेपर मध्ये दोन मार्कासाठी प्रश्न असतो, संक्षिप्त रूप सांगा। डू नॉट डू नॉट डोंट म्हणजे इथं ओ चा लोप झालेला आहे, यान अपॉस्ट्रॉफी टी आलेला आहे। डू नॉट म्हणजे तेच, डोंट म्हणजे तेच, डोंट आणि इथं क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे। साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि क्रियापदाचे चौथे रूप येतं। साध्या वर्तमान काळामध्ये नकारार्थी वाक्यात आणि प्रश्नार्थक वाक्यात डू आणि डज हे सहकारी क्रियापद जर आलं तर क्रियापदाचे पहिले रूप एक वचनी करता असेल किंवा अनेक वचनी करता असेल, पण डू आणि डज आलं तर क्रियापदाचे पहिलेच रूप घ्यायचं किंवा साध्या वर्तमान काळामध्ये। आता डोंट फॉरगेट एफ ओ आर जी ई टी, फॉरगेट म्हणजे विसरणे, एफ ओ आर जी ई टी फॉरगेट क्रियापदाचे पहिले रूप, मूळ क्रियापद आहे पहिले रूप फॉरगॉट क्रियापदाचे दुसरे रूप, फॉरगॉटन हे क्रियापदाचे तिसरे रूप, फॉरगॉट्स क्रियापदाचे चौथे रूप, फॉरगेटिंग क्रियापदाचे पाचवे रूप, डू आणि डज नंतर क्रियापदाचे पहिले रूप येतो। डोंट फॉरगेट हेला दिस टी एच आय एस दिस म्हणजे बघा टी एच आय एस दिस म्हणजे हा ही हे, एखादी वस्तू एकच आहे, एकच वस्तू आहे पण माझ्या जवळ आहे, एकच वस्तू आहे पण माझ्या जवळ आहे त्यावेळी दिस वापरायचं। आता फळ आहे, एक फळ आहे आणि मी फळाच्या जवळ आहे, माझ्या जवळ आहे ते फळ, दिस इज अ ब्लॅक बोर्ड। खिडकी लांब आहे, माझ्या पासून लांब आहे, लांब असेल तर दॅट म्हणायचं, दॅट इज अ विंडो, दॅट इज अ डोर आणि जवळ असेल तर दिस इज, दिस इज म्हणायचं। टीएच आय दिस म्हणजे हा ही हे, इथं हे साठी दिस आलेलं आहे। डोंट फॉरगेट दिस, पहा दुसरं वाक्य काय आहे, काहीही बोलू नकोस, काहीही बोलू नकोस आपण असं म्हणून जातो। हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे। साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य कारण वाक्यामध्ये नकोस आहे, नकारार्थी वाक्यामध्ये डू किंवा डज हे सहकारी क्रियापद येणार, काहीही बोलू नकोस। डोंट डी ओ एन अपॉस्ट्रॉफी टी, आता मी सांगितलेलं आहे डोंट, डू नॉट म्हणजे तेच, डोंट म्हणजे तेच, डोंट से एस ए वाय से, एस ए वाय से हे क्रियापदाचे पहिले रूप, एस ए आय डी से क्रियापदाचे दुसरे रूप, एस ए आय डी से क्रियापदाचे तिसरे रूप, एस ए वाय से क्रियापदाचे चौथे रूप, एस ए वाय आय एन जी सेईंग क्रियापदाचे पाचवे रूप। या अगोदर मी क्रियापदाचे चौथे रूपला फॉरगॉट्स म्हणलेले आहे,
फॉरगेट्स म्हणायचं ते फॉरगॉट म्हणलेलं आहे. सॉरी. आता इथं डू आलेलं आहे. डू आलं तर डोळे बंद करून सांगा, काही विचार न करता सांगा की डू आलं. क्रियापदाचे पहिले रूप डोंट से. नकोला नकोसला डोंट से आलं, डोंट आलं, आणि बोलूला से आलं, आणि काहीला एनीथिंग, ए एन वाय टी एच आय एन जी, एनीथिंग म्हणजे काहीही. डोंट से एनीथिंग पुन्हा म्हणू नकोस. एकदा म्हणलास पुन्हा म्हणू नकोस. हे काय आहे? नकोस आहे. नकोस म्हणजे नकारार्थी आहे, एवढं लक्षात घ्यायचं. नकारार्थी आहे. पुन्हा म्हणू नकोस. आता सध्या मी बोलते म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य. मग नकारार्थी वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येणार. इथे मी समोरच्याला म्हणत आहे म्हणू नकोस, तू बोलू नकोस, म्हणजे यू. यू साठी काय येणार आहे? डू हे सहाय्यकारी क्रियापद. डोंट डी ओ एन अपॉस्ट्रॉफी टी. डू हे सहाय्यकारी क्रियापद साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्यासाठी वापरलेलं आहे. आणि एन आणि अपॉस्ट्रॉफी टी का आलेले आहे? इथं नकोस आहे म्हणजे एनओटी नॉट साठी. डोंट डू नॉट किंवा डोंट. डोंट से एस ए वाय से म्हणजे म्हणणे. क्रियापदाचे पहिले रूप या अगोदर मी क्रियापदाची रूपे मी सांगितलेली आहे एस ए वाय से. डोंट से इट अगेन हे तू पुन्हा म्हणू नको, किंवा डोंट से अगेन पण चालते. डोंट से इट अगेन ए जी ए आय एन आपण बोलताना म्हणतो हे असं म्हणू नकोस, त्यावेळी इट वापरतो. पुन्हाला अगेन ए जी ए आय एन अगेन म्हणजे पुन्हा. डोंट से अगेन, डोंट से इट अगेन. पहा कुत्र्याला लाथ मारू नकोस. तू लाथ मारत आहेस बघ, लाथ मारू नकोस. ते लहान आहे, ते पाप बिचारा आहे, मारू नकोस. लाथ मारू नकोस, कुत्र्याला लाथ मारू नकोस. हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य. नकारार्थी कशावर ओळखला? नकारार्थी म्हणजे वाक्यामध्ये नको आहे, नको म्हणजे नकारार्थी. साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्यासाठी एक नंबरला काय येणार आहे? डू किंवा डज. म्हणजे मी समोरच्याला म्हणत आहे तू, तुला यू, यू ला म्हणत आहे मी, तुला म्हणत आहे, म्हणजे इथं डू हे सहाय्यकारी क्रियापद येणार. तिला त्याला म्हणजे ही शी इट. मदर फादर सिस्टर ब्रदर रोहित म्हणजे मुलांचे नाव असेल, मुलींचं नाव असेल, मुलाला सांगत असेल मी, एका मुलीला सांगत असेल, मग त्यावेळी डज हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे. आणि इथं तुला म्हणजे यू ला सांगत आहे म्हणजे इथं डू येणार आहे. डोंट डी ओ एन अपॉस्ट्रॉफी टी. डोंट डू नॉट. डोंट किक के आय सी के किक. काय इथं डू आलेला आहे, क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि क्रियापदाचे चौथे रूप होकारार्थी वाक्यासाठी. पण डू आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद आले तर, आलं तर म्हणजे डू आलं किंवा डज आलं तर हेच फिक्स आहे. त्याशिवाय दुसरं विचारच करू नका तुम्ही. डोंट किक. डोंट नकोला डोंट झालं, लाथ मारूला किक झालं. कैसी के किक म्हणजे लाथ मारणे. डोंट किक म्हणजे लाथ मारू नकोस. कोणाला? कुत्र्याला. द डॉग डीओजी डॉग म्हणजे कुत्रा. डोंट किक द डॉग. पहा पुढचे वाक्य कोणते आहे तर अगोदर मी वाक्य वाचते. तू जरा जाडा आहेस, तुम्ही शिक्षक आहात. हे आपण वर्तमान काळामध्ये बोलतो. वर्तमान काळामध्ये आहे साठी एम, आहे साठी ई, आहे साठी आर आणि आहे साठी हॅव, आहे साठी हॅज वापरतात. पण आपण वर्तमान काळामध्ये बोलत असताना एम ई आरचा वापर करायचा आहे. आणि ह्याव हे केव्हा वापरायचं? ह्याव हे पूर्ण वर्तमान काळामध्ये, पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव. आणि याशिवाय एखादी वस्तू माझ्याकडे आहे, एखादी वस्तू त्याच्याकडे आहे, वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्याव वापरतात. वस्तू आहे, माझ्याकडे पेन असेल, माझ्याकडे पेन आहे, पुस्तक आहे, नवीन ड्रेस आहे, चप्पल आहे, हे सांगण्यासाठी ह्याव वापरतात.
आणि एकवचनी करता म्हणजे त्याच्याकडे तिच्याकडे एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी हॅज वापरतात. हे पूर्ण वर्तमान काळामध्ये आणि वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरतात आणि बाकी सगळ्या वाक्यांसाठी एम इज आर वापरायचं आहे. आता तू जरा जाडा आहेस, तू नंबर एक, जरा जाडा नंबर दोन, आहेस नंबर तीन, हे क्रम का दिलेले आहे तुम्हाला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं होणार आहे. पहा एक दोन तीन असं क्रम द्यायचं, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार पाच, पण दिल्यानंतर काय करायचं, एक नंबरचा क्रम तो एक नंबरला घ्यायचा, एक नंबरचा क्रम तो एक नंबरला घेतला, एक झाल्यानंतर दोन घ्यायचं नाही इंग्रजीमध्ये, एक झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द तो तीन नंबर असेल, चार नंबर असेल, पाच असेल, सहा असेल. कर्ता घेतल्यानंतर डायरेक्ट क्रियापद घ्यायचंय इंग्रजी वाक्यात, कर्त्यानंतर क्रियापद येतो, तो सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा मूळ क्रियापद असेल, पण सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा, शेवटचा शब्द आहेच घेणार आहे. एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट तीन आणि राहिला नंबर दोन. इंग्रजी वाक्यात कसं असतंय, कर्ता, क्रियापद आणि कर्म किंवा पूरक शब्द असा असतो. एक तीन दोन या क्रमाने या वाक्यातले शब्द घेऊयात. तुला यू, यू आणि वर्तमान काळामध्ये बोलत असताना एम इज आर ही सहाय्यकारी क्रियापदे येतात, पण यू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद आणि याम केव्हा येते, याम हे फक्त माझ्यासाठी, मी शिक्षिका आहे, आय एम अ टीचर, आय एम आलं बघा तिथं, तू हुशार आहेस, यू आर, यू आर क्लेवर म्हणजे यू साठी आर आलेला आहे, यू साठी आर, यू आर हे आणि आर म्हणजे आहेस, आहात, आहेत. यू आर जरा जाडा, अ बीट, बी आय टी बीट, अ बीट फॅट, एफ ए टी फॅट, अ बीट फॅट म्हणजे जरा जाडा. बघा इथं तुला यू आलेला आहे, आहेसला आर आणि जरा जाडाला अ बीट फॅट, यू आर अ बीट फॅट. तुम्ही शिक्षक आहात, तुम्हीला यू, तुम्ही असा क्रम देऊ शकता, तुम्ही नंबर एक शिक्षक, नंबर दोन आहात, नंबर तीन तीन, आणि क्रम असंच घ्यायचंय. नंबर एक ला काय आहे, तुम्ही, तुम्हीला इंग्रजीमध्ये यू आणि यानंतर तीन नंबर घ्यायचा आहे. एक नंबर घेतला तर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा. आहातला आर येणार आहे, यू आर टीचर, शिक्षकला टीचर म्हणायचं इंग्रजीमध्ये, यू आर अ टीचर, टी ई ए सी एच ई आर, टीचर. इथं यू हॅज, यू हॅव असं येणार नाही, यू हॅव अ टीचर नाही, यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे, एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरायचं. तू आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस, यावेळी आर येणार आहे, यू आर अ टीचर. पहा तुम्ही सुंदर आहात, तू माझी आई आहेस, तुम्ही सुंदर आहात, तुम्हीला यू, वाय ओ यू, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, यू आर, ए आर ई आर, ए आर ई आर हे कशासाठी आलेलं आहे, आहात साठी, आहात साठी. यू कशासाठी आलेला आहे, तुम्ही साठी, म्हणजे एक नंबरला कर्ता घेतलेला आहे, दोन नंबरला क्रियापद घेतलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. सहाय्यकारी क्रियापदाला इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणतात. यू आर सुंदरला ब्युटिफुल, बी ई ए यू टी आय एफ यू एल, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, यू आर ब्युटिफुल. तू माझी आई आहेस, तुला यू, मग तू कर्ता घेतलेला आहे, कर्त्यानंतर काय घ्यायचं आहे, या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे. मग शेवटचा शब्द कोणता आहे, आहेस, आहेस हे काय आहे, सहाय्यकारी क्रियापद इंग्रजीमध्ये, याला काय म्हणायचं, हेल्पिंग व्हर्ब. आता आहेसला आर येणार आहे, ए आर ई आर, चालू वर्तमान काळामध्ये आपण बोलत आहोत, तू हुशार आहेस, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही चांगले आहात, तुम्ही माझे वडील आहात, म्हणजे यावेळी एम ई आर वापरायचंय. आता
इतर यू हैव चलते का यू हैव माय मदर चलते का नहीं यू आर माय मदर हैव है एखादी वस्तु आहे हे सांगण्यासाठी हैव आणि हैज यू आर माझीला माय आईला मदर एम ओ टी एच पी आर मदर बघा तूला यू आहेसला आर माझीला माय आईला मदर यू आर माय मदर यू आर माय मदर बघा तुम्ही दोघेही बरोबर आहात तुम्ही दोघेही बरोबर आहात तुम्ही दोघेही खोटारडे आहात तुम्ही दोघेही खोटारडे आहात आपण असं बोलतो मग आपल्याला इंग्रजीत बोलायचं आहे मग अगोदर काय घ्यायचं आहे अगोदर कर्ता घ्यायचा आहे कर्ता कोण आहे वाक्यामध्ये तुम्ही यू वाय ओ यू यू तुम्हीला यू आणि यानंतर काय घ्यायचं आहे यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे आहातला आर येणार आहे यू आर दोघेही बरोबर यू आर बोथ बी ओ टी एच बोथ म्हणजे दोघेही बरोबर म्हणजे राईट आर आय जी एच टी राईट म्हणजे बरोबर तुम्हीला यू आहातला आर दोघेहीला बोथ बरोबरला राईट यू आर बोथ राईट तुम्ही दोघेही खोटारडे आहात तुम्हीला यू आहातला आर यू आर दोघेही बोथ बी ओ टी एच बोथ यू आर बोथ खोटारडेला लायर्स एल आय ए आर एस लायर्स म्हणजे खोटारडे यू आर बोथ राईट यू आर बोथ लायर्स